20,000 पगार आहे बापरे 1,20,000 पगार आहे बरं लक्ष द्या सनेज कोण कोण करतंय सनेजचे प्रॉडक्ट बाबत मीच अटॅक झालेलं आहे आणि सनेजचे जे प्रॉडक्ट आहे नाकेश्वरा वगैरे जे आहे बरंच कॉम्प्लिकेटेड पेशंटला वापरले त्याचे रिझल्ट डिपेंड असेल जे ऍक्टिव्ह सेलवर काम करते आणि ते प्रत्येक यांना अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकाला की त्यांनी जॉईन व्हावं आणि त्यांनी करावं यस पी एस आय आहे सध्या हिंदोडी पोलीस स्टेशन या ठिकाणी ओके मी टोटल 16 वर्ष सर्व्हिस केली माझा पहिला पगार होता 6,000 रुपये आताचा पगार आहे 70,000 रुपये ज्या दिवसापासून सनेज जॉईन केलंय 2 महिने झाले त्यापासून जॉब तर गेलोच नाहीये ड्युटीला गेलेच नाहीये तर मला ससाराने फार मोठी पोलीस लोकांची पण टीम बनवली आणि आता जर बघितलं तर 70,000 पगार असताना सुद्धा तुम्ही सनेज चूज केलं का बरं सर जॉब मध्ये सिक्युरिटी नाहीये आणि ते सॅटिस्फॅक्शन जॉब मध्ये बिलकुल नाहीये म्हणून सनेज चॉईस करणं हे गरजेचं प्रोडक्ट पण मॅटर करत असते डेफिनेटली सर माझ्या मिसेसला जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम विदिन एक महिनाभरामध्ये क्लिअर झाला त्यामुळे मी इमिडिएटली सनेज जॉईन केलं वा 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 ग्रेट 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 कारण का रिझल्ट म्हणजे बरेचसे डॉक्टर असल्यामुळे पेशंट भरपूर आहे एक अनकॉमन रिझल्ट सांगते बीएचएमएल डॉक्टर ब्रेन ट्यूमरची ट्रीटमेंट करू शकत नाही लीगल पण मी ती एक रिस्क घेतली कारण माझ्या घरातला पेशंट होता माझे काका होते मावशीचे मिस्टर 85 तर प्रॅक्टिस करण्यामुळे काय आमचं जास्त थंडी ताप वगैरे असंच टायफॉइड हे ते तर 85 होते तर मी कुठल्याच हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही हे सगळ्यांना माहिती असेल शिर्डीमध्ये भरपूर स्पेशल हॉस्पिटल आहे कुठंच त्यांना घेतलं नाही तर ते माझ्याकडे आले डेड म्हणून सोडून दिलेलं होतं त्यांना दादा मला बोलला की काकांची परिस्थिती अशी आहे त्यांनी मला रिपोर्ट्स वगैरे दाखवले रिपोर्ट्स बघून मलाही वाटत होत माहिती होतं माझ्या कारण मी घरच्यांशी शेअर नव्हती करू शकत माझ्या मावशीशी आईशी की काकांचा लाईफ स्पॅन फक्त 10 ते 15 दिवस होता कारण ट्युमरचं ऑपरेशन त्यांचं होत नव्हतं 85 एज होतं डॉक्टर बोलले की या एजमध्ये यांचं पॉसिबल नाहीये प्लीज यांची घरी सेवा करा तर दादाने मला कॉल केला आणि दादा मला म्हणला की तू कुठल्या तरी आयुर्वेदिक त्यांनी ऐकलं होतं मला खूप दिवस नाही झाले याच्यामध्ये जॉईन होऊन मी फक्त अवघ्या 2 महिने झालेत मला जॉईन होऊन तर दादाने मला कॉल केला की तू कुठल्या तरी आयुर्वेदिक देते ना तर ते माझ्या म्हणजे काकांसाठी ते म्हणे एक त्यांच्या मनाच्या समाधानासाठी पाहिजे म्हणे तर म्हटलं ठीक आहे पण मला माहिती म्हटलं दादा की ते नाही जगू शकत असं कारण मी पण याच्यामध्ये खूप एक्सपिरियन्स घेतलेले नव्हते खंडर मॅडमशी बोलले आणि ताईशी बोलले रेणुकाताई तर खंडर मॅडमशी बोलल्यावर मॅडम बोलल्या की तुम्ही बिनधास्त द्या तो बिनधास्त शब्द ऐकल्यानंतर आहे ना तोच शब्द पुढे पास केला म्हटलं दादा हे औषध बिनधास्त दे काका क्लिअर होतील तर ठीक आहे बोलला त्यांनी माझ्याकडनं त्याच दिवशी सगळ्यांना माहिती असेल पॅरालिसिस साठी फुलतांब्यामध्ये आहे तर मग तिथे पण त्यांना घेतलं नाही ते बोलले की नाही आम्ही एवढ्या एजचं नाही रिस्क घेऊ शकत तुम्ही यांची सेवा करा वगैरे मग ते सगळेजण घरी गेले माझी फुलतांब्याच्या शेजारीच पिंपळवाडी म्हणून माझं छोटस गाव आहे तर तिथं आले ते 12 किलोमीटरच त्यांनी माझ्या आकाई सोने म्हणजे एकदम काकांच्या मनाच्या समाधानासाठी नेलं होतं की मी हे मेडिसिन घेऊन क्लिअर होणार कारण सगळ्यांपासून मला दादा माझे मिस्टर पण डॉक्टर आहे आणि तिघांनाच माहिती होतं त्यांचं लाईफ स्पॅन किती म्हणून तर आम्ही काही सोना समाधानासाठी त्यांना दिली तर 6-7 दिवसातच ते वॉकरवर चालायला लागले आणि चालायला लागले तर मला ते बोलले त्यांना माहित नव्हतं मी ते मेडिसिन दिलेलं आहे म्हणून तर मला ते बोलले की त्यांना मला घ्यायला म्हणजे भेटायला बोलो की तिने मी भेटायला गेले सर सांगू नाही शकत म्हणजे लक्षात येते का तुमच्या मी इमॅजिन नाही करू शकत तुम्ही कुठे आला कळते सनेज काय आहे सनेज काय आहे इथं काय आहे तुम्ही कुठे आलाय तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत ओके 85 इयर्स वर्षाचा म्हातारा माणूस अक्षरशः पायावर पडला सर मॅडम खूप चांगलं काम केलं तुम्ही खरंच वेळ मरण बघून आलो म्हणे फक्त तुझ्यामुळे मला जीवनदान मिळालं सर मला पैशाची काहीच वाटलं नाही पण मला
घातले डॉक्टर या पेशंट तरी त्या काकाने एवढा आशीर्वाद मला कुठूनच मिळणार. मी कोविड सेंटर सुरू केलं सर. नगर जिल्ह्यातलं माझं पहिलं हॉस्पिटल आहे. 254 पेशंट मी रिकवर केले, झिरो डेथ आणि डिपेंड ऑन अकाई सोना स्पिरुलिना मॉर्निंग गो. अरे वा, ग्रेट. आजही ते पेशंट सर, आजही ते पेशंट माझ्या मेडिकल स्टोअरमधून येऊन आकाई सोना द्या, मॉर्निंग गो द्या. मलाही माहीत नसतं किती मॉर्निंग गो जाते, किती आकाई सोना जाते. आणि पेशंट रिकवर झाल्यानंतर मी सुरू केलं. त्याच्यानंतर 8 दिवसापूर्वी संगमनेरचे नावाजलेले MD मेडिसिन डॉक्टर आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे, जे संगमनेरमध्ये नव्याने दाखल झाले, त्यांचा मला फोन आला 8 दिवसापूर्वी की सर तुम्ही असं पेशंटला काय देता, त्यांच्याकडे बरेच पेशंट फॉलोअपला गेले, तर तुम्ही असं पेशंटला काय देता की पेशंटला पोस्ट कोविड वीकनेस अजिबात जाणवत नाही. माझा पेशंट कोविडचा ॲम्ब्युलन्समध्ये आला आणि गाडी चालवत स्वतः घरी गेला. ग्रेट. कारण की आफ्टर कोविड मला असं वाटतं सर 4-5 महिने तरी माणसाला थकवत जाणवत बरोबर ना. मी स्वतः नोव्हेंबरमध्ये कोविडचा पेशंट होतो. मी 1 महिना घरी होतो, 10 पावलं की चाललं की मला दम लागायचा. मला इतका राग आला वनिता मॅडम खांडर मॅडमचा, यांनी मला तेव्हाच काय नाही सांगायचं सांगितलं. म्हणजे सगळ्यात मोठी गुड लाऊच सरांनी. सर प्रॅक्टिस किती वर्ष झाली तुमची मेडिकल प्रॅक्टिस? 32 इयर्स सर. 32 वर्ष ज्या व्यक्तींनी ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेदिकचे प्रोडक्ट सरांनी रिकमेंड केले असतील, एवढा मोठा एक्सपिरियन्स आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्राऊड वाटतोय का सर याच्या प्रोडक्टवर? लास्ट मंथचं एक एक्झाम्पल सांगतो मी की माझ्याकडे 7 वर्ष लग्नाला झाले, इन्फर्टिलिटी केस होती, म्हणजे बाळ होत नव्हतं. त्या पेशंटच्या सगळा टेस्ट केल्या, सगळा टेस्ट दोघांच्याही नॉर्मल आहे आणि सगळं देऊन झालं होतं. म्हटलं यांना द्यायचं तरी काय, मला पण प्रश्न पडला. आणि पेशंट म्हणे सर आम्ही एवढे विश्वासानं येतो. सर मी खरं सांगू, खूप रागानं मॉर्निंग लिहिलं, फिरुनाला लिहिलं, आकोला काही सोना लिहिलं, तुलसी ड्रॉप लिहिलं, नॅसा ड्रॉप लिहिलं, सगळं लिहिलं. मला आठवत होते सर तिला प्रेग्नन्सी राहिली आणि ट्विन्स राहिलं, आता ती 1.5 मंथ प्रेग्नंट. अरे सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार क्लॅपिंग झालं. सरांनी जबरदस्त केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? यस मॅडम, का तुम्ही का सिरियस झाले? नमस्कार, माझं नाव वर्षा पाटील सर. प्रथम मी पहिल्यांदाच बोलते इथे, सो माझ्याकडून सगळ्यांना थँक्यू, मला बोलायचा चान्स दिला सर. आपल्याला सुद्धा थँक्यू सर. ऍक्च्युली 2012 मी PSI झाले. माझं भाऊ माझे दोन सख्खे भाऊ PSI झाले आणि तेव्हापासून सर जर्नी हा जो आहे आतापर्यंत, एकतर माझी फॅमिली करप्शनच्या विरोधात आहे पूर्णपणे. अरे ग्रेट, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. पुण्यातनं भेटतात इथं, बाकी भेटणार नाही. आम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागलं प्रत्येक ठिकाणी. पावलं पावली आम्हाला विरोध करणारे आमच्या विरुद्ध खटकार तिथले लोक पॉलिटिशियन भरपूर. आणि नंतर मग एक माझे, मी ऍक्च्युली माउंटेनियर आहे. माझा मागच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये माउंटेनिंगचं एक एक्सपिडिशन होतं, त्यावेळेस भाऊनी मला सांगितलं की असं असं प्लॅन आहे आणि तो बराच कन्व्हिन्स करत होता मला की तू पण ये. तर ऍक्च्युली माझं फिक्स झालं होतं जायचं हिमालयमध्ये. सो त्यावेळेस मी जास्त लक्ष राहिलं आणि त्याला मला एक माहिती होतं हा काय येणार नाही. आणि मी म्हटलं बघ, माझे डॉक्युमेंट्स घे, ID काढ, आणि हे 25,000 रुपये घे, फास्टॅग मग तुला जे काय करायचं ते कर, मी आल्यानंतर बघते. त्यानंतर मी तिकडनं आल्यानंतर दोनदा त्याला जाऊन भेटले आणि मला पण सगळं तिला सर्व वाटत होतं की कारण मी MBA मध्ये 2008 ते 2012 पर्यंत थोडं केलं होतं. सो लोक किती निगेटिव्ह आहेत आणि आपल्याला पण किती निगेटिव्ह बनवतात ह्याचा मी अनुभव. मला असं वाटलं की कदाचित असाच काहीतरी प्रकार असेल आणि आपण करूया का नको करूया. पण म्हटलं मला प्रत्येक गोष्टीची माझ्यातली जिज्ञासा जागी होते की हे काय आहे, ह्याच्यापर्यंत पोहोचायचं, याची माहिती घ्यायची. म्हणून मी त्याला पहिल्यांदा भेटले, प्लॅन समजून घेतला, सनेज काय आहे थोडस सर्च पण केलं युट्यूबवर, त्याच्याकडून माहिती घेतली आणि नंतर मग मला वाटलं ठीक आहे आता आपण जाऊया. आणि मग माझी पहिलीच मीटिंग आहे ही. कसं फील होतं तुम्हाला मीटिंग मध्ये? खूप छान. मी माझ्या लाईफ मध्ये एवढं डेअरिंग करते
मंथली 1 लाखापर्यंत तुम्ही कधी पोहोचणार? सर 2 महिन्यात. ग्रेट, तुम्ही ग्रॅपिंग झालं पाहिजे मॅडम. जोरदार जोरदार जोरदार.